वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात हैदराबाद येथील घटनेची पुनरावृत्ती झाली असून शहरातील नंदोली चौकात एका तरुणाने दुचाकीत येऊन शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याची हृदयविकारात विकृत घटना आज सकाळी 7 उघडकीस आली. या तरुण शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहे. आरोपीचे नाव विकास विवेक नगराडे व त्याचा एक मित्र घटनास्थळावरून फरार झाले आहेत. तरुण शिक्षिका ही शहरातील तुळजकर कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी जात असतानाच हे दोन तरुण आले आणि तिच्या सोबत शाब्दिक वाद घालून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. सकाळी घडलेल्या या घटनेत मुलगी शाळेत जात असताना हा प्रकार घडला होता. शिक्षिका मुलगी ही पायदळ शाळेत जात होती. या घटनेत ती 30% भाजली आहे. तिला परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देत उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अधिक चिंताजनक असल्यामुळे तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. पोलिसांकडून याबाबत गंभीर लक्ष देऊन अधिक तपास करण्यात येत आहे. नांदोरी चौक हिंगणघाट येथे एका मुलांनी एका मुलीवर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला. हा इन्सिडेंट घडला होता आणि त्या अनुषंगाने हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे 307 IPC 326 AB IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि मुलीला 20% बर्न्स असल्याबाबत प्राथमिक दर्शी कळालेली आहे आणि पुढील उपचारासाठी मुलीला नागपूर येथे रेफर करण्यात आलेली आहे. आणि ह्या गुन्ह्यांमध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आमची काम करते आणि सर्व पुरावे व्यवस्थितपणे गोळा करणे आणि व्यवस्थित तपास करून त्याला लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याचे आमचे उद्देश आहे आणि चार्जशीटच्या नंतरही कोर्टात याची लवकरात लवकर ट्रायल सुरू होतील या दिशेने आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, हिंदी मी मुलाला सोडून शाळेतून घराकडे निघालो. निघाल्यानंतर ह्या टर्निंगवर तो मुलगा एका हाती पेट्रोलची बॉटल एका हाती धरता टेंबा पकडून होता. मला वाटलं काही असं त्याचं. तो मी घराकडे निघाल्यानंतर ते मॅडम चालत होत्या समोर, त्याच्या मागे दुसऱ्या मॅडम होत्या. थोडा समोर जात नाही तो त्याच्या चिल्लवण्याचा आवाज आला. तसंच मी मागं पलटून वापस आलो नंतर बाईक ठेवली आणि इथून आम्ही दोघं तिघांनं पाणी घेतलं, तिच्या अंगावर टाकलं, मुलीला विजवलं. यांनी चादर आणली, त्या चादरनं पण विजवलं आणि आम्ही यांची कार काढली. कारमध्ये टाकून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. नंतर अजून भाऊ आणि दिला, मी फोन केला की भाऊ अशी घटना घडली, पोलिसला कळवा. विचोवीस तास करिता प्रमोद पानबुडे, वर्धा.